हाय गुड मॉर्निंग स्टुडंट आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर सिक्स्टीनमध्ये ट्रिग्नोमेट्री हा टॉपिक स्टार्ट करतो या टॉपिकमध्ये आपण सगळ्यात बे मोस्ट इम्पॉर्टंट जे काही असेल ट्रेग्नोमॅट्रीमध्ये ते म्हणजेच अँगल असतो ओके ट्रिग्नोमॅट्रीमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट अँगलच असतो तर तुम्हाला फस्ट ऑफ ऑल अँगल म्हणजे काय हे माहीत पाहिजे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये डिग्री मेजर अँगलला कसं अँगलला कोणकोणत्या सिस्टीममध्ये मेजर करतात ते पण आपण लर्न करणार आहे बिफोर दॅट डिग्री मेजर आणि त्यानंतर येतं रेडियन मेजर असे त्याच्या मेजरमेंटच्या सिस्टीमसुद्धा आपण लर्न करणार आहे ठीक आहे तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज बाय द अँगल ओके तर अँगल म्हणजेच काय तर डिफाईन करू आपण त्याला अँगल इज द युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेज हॅविंग सेम कोइनिशियल पॉईंट म्हणजेच काय की अँगल जो असतो तो युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रेस फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कोलिनियर रेस्क आणि नॉन कोलिनियर रेस म्हणजे काय हे माहीत पाहिजे तर कोलिनियर म्हणजेच काय की जे एकाच सरळ रेषेत लाईज होतात किंवा ते एकमेकांना पॅरेल असतात अशा रेजला आपण कोलिनियर रेज म्हणणार ठीक आहे समजा जर एक एका दोन रेज असतील लेटस्ट सपोज दॅट फर्स्ट ऑफ ऑल आपण जर म्हटलं की ए बी अँड ए सी दीज आर टू रेज ओके ए बी इज द फर्स्ट रे ए सी इज द सेकंड रे अँड दे लाय अलँग द सेम लाइन्स मीन्स दे आर द कोलिनियर रेज ओके पण जर समजा ते रेज एका सरळ रेषेत किंवा एकमेकांना दूसरे दुसरी पॅरेलची कंडिशन अशी असते की दिस दीज आर द पॅरेल रेज ओके हे एकमेकांना पॅरेल झाले मग जर हे जर पॅरलल असतील एकमेकांना ओके okay. तर ॲटोमॅटिकली आपण त्यांना म्हणू शकतो की दे आर अगेन कोलिनियर ओके पॅरेल असले तरी त्याला आपण मॅथमॅटिक्समध्ये कोलिनियर रेस म्हणतो मग हे सुद्धा कोलिनियर रेस ओके ते एकमेकांना एक काही पॉईंटमध्ये इंटरसेट करणार नाही आहेत ठीक आहे मग अशा टाईपचे जे रेस असतात त्यांना आपण कोलिनियर रेस म्हणतो पण मग आपल्याला अँगलमध्ये काय पाहिजे दे आर द नॉन कोलिनियर रेस आपल्याला नॉन कोलिनियरची को रे गरज आहे मग नॉन कोलिनियर रेस लेटेस्ट सफो दॅट ए बी इज द फर्स्ट रे ओके आफ्टर दॅट ए सी इज द सेकंड रेम मी या पद्धतीने घेतो इट इज नथिंग बट द ए बी अँड ए सी दीज आर द टू रेज अँड दे आर नॉन कोलिनियर नॉन कोलिनियर म्हणजे दे डू नॉट लाय अलँग द सेम लाईन ते एका सरळ रेशीत लाईज होणार नाही आहेत आणि त्यांचा जो को इनिशियल पॉईंट कोइनिशियल पॉईंट म्हणजे स्टार्टिंग पॉईंट दोन्ही रेसचा स्टार्टिंग पॉईंट हा नेहमी करता कसा असला पाहिजे सेम असला पाहिजे देन अँड देन इट फॉर्म्स अ अँगल आणि अँगल बिट्वीन दिस टू रेज इज नथिंग बट द दिस इज नथिंग बट द अँगल ओके okay, तर या अँगलला आता आपण नावं वगैरे देतो किंवा त्याला सिंबॉल देतो अँगलला नेहमी करता मोस्ट ऑफ द टाइम आपण सिंबॉल वापरतो थिटाचा ओके okay, थिटा इज नथिंग बट द सिंबॉल फॉर अँगल आणि ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँगलच असतो आता राहिला प्रश्न अँगलचे फॉर्म्युलेज वगैरे पण असतात की अँगलचा फॉर्म्युला कसा तयार होतो ते पण आपण लर्न करणार आहे ओके अँगल इज द युनियन ऑफ टू नॉन इज हॅव्हिंग द सेम को इनिशियल पॉईंट म्हणजे त्यांचा स्टार्टिंग पॉईंट जो असतो तो एकच असला पाहिजे आणि ते युनियन आहे म्हणजे काय ते एकमेकांना एका ठिकाणी इंटरसेट करतात आणि तो पॉईंट म्हणजे आपण सध्या सांगितलं कॅपिटल ए या ठिकाणी दोन रेज आहेत ए बी आणि ए सी ओके आणि या दोघ दोन्ही रेजमधला जोही अँगल आलेला आहे त्या अँगलला मी आता नाव देतो दॅट इज नथिंग बट द थिटा ओके इट इज नथिंग बट द थिटा इज द अँगल ओके तर फर्स्ट ऑफ ऑल आता आपण काय करू अँगलचा फॉर्म्युलासुद्धा डिफाईन करू व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अँगल लक्ष द्या अँगल येथील कसो लेंथ ऑफ आर्क अपॉन रेडियस मग आता लेंथ ऑफ आर्क आणि रेडियस कसे असणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे स्केच करतो ठीक आहे या ठिकाणी हा जो असणार आहे मी याला असं स्केच करतो एखाद्या सर्कलमध्ये सर्कलमध्ये जर स्केच केला आपण तर ही जी असणारे बी सी बी सीला आपण म्हणतो आर्क किंवा लेंथ ऑफ आर्क ओके कोणाला बी सीला म्हणायचं आर्क किंवा लेंथ ऑफ आर्क आणि ही जी असणारे ए सी किंवा ए बी दीज आर नथिंग बट द रेडियस ऑफ द सर्कल ओके तर अँगलचा जो फॉर्म्युला असतो तो आपण असा डिझाईन करतो की लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस ठीक आहे म्हणजेच काय पा जर समजा आपण ले आ, रेडियस वाढवली एखाद्या सर्कलची किंवा लेंथ ऑफ आर्क जर वाढली तर ॲटोमॅटिकली रेडियससुद्धा वाढणारच आहे आणि हा जो रेशो असतो लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस दिस रेशो इज ऑलवेज कॉल्ड ॲज द अँगल ओके तर या रेशोला काय म्हणायचं आपण दॅ दे, दॅट दे, रेशो इज कॉल्ड एज ऑलवेज द अँगल कोणत्या रेशोला लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस म्हणजे जर लेंथ ऑफ आर्क वाढवली तर ॲटोमॅटिक रेडियससुद्धा वाढणार आहे आणि हा जो रेशो असतो हा रेशो नेहमी करता कॉन्स्टंटच यायला पाहिजे ओके आणि तो कॉन्स्टंटच येतो ठीक आहे जर समजा लेटेस्ट सपोज दॅट मी समोर घेतलं की जर समजा आपण ही आर्क वाढवली असली तर ॲटोमॅटिकली समजतं की ही रेडियससुद्धा काय झालेली आहे तेवढ्यानेच काही प्रमाणात तरी ती सुद्धा वाढणारच आहे मग असं जर असेल तर दिस रेशो इज कॉड ॲज द अँगल मग आता यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो की अँगल हे नेहमी करता मेजर करतात दोन सिस्टीममध्ये पहिली सिस्टीम असतं डिग्री मेजर आणि दुसरी सिस्टीम असते रेडियन मेजर मग डिग्री मेजर आणि रॅडियन मेजर तर डिग्री मेजर सगळ्यांना माहिती आहे ओके तर डिग्री मेजरमध्ये काय की तुम्हाला हे असे सिंबॉल दिसतात थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री टेन्थपर्यंत तुम्ही सगळेच्या सगळे लर्न केले असतीलच थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री फोर्टी फाय डिग्री किंवा वन एटी डिग्री ओके थ्री सिक्स्टी डिग्री अशा टाईपच्या अँगल्स तुम्ही मेजर केले होते डिग्रीमध्ये ठीक आहे तर मग आता हे जे अँगल तुम्ही डिग्रीमध्ये मेजर केले होते तर याच डिग्री मेजरनंतर दुसरी एक सिस्टीम असते त्या सिस्टीमला म्हणतो आपण रेडियन मेजर आता यानंतर तुम्हाला मॅथमध्ये मोस्ट ऑफ द टाईम आपण अँगल जे मेजर करतो ते रेडियन या सिस्टीममध्येच मेजर करतो फिजिक्समध्ये सुद्धा अँगल मोस्ट ऑफ द टाईम रेडियन सिस्टीममध्येच मेजर करतो तर मग तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी कधी कधी अँगल रेडियन मेजरमध्ये दिलेला असतो कधी कधी अँगल डिग्री मेजरमध्ये दिलेला असतो तर आपल्याला कन्व्हर्ट करायचं असतं डिग्री मेजर टू रॅडियन मेजर किंवा अँगलला कन्वर्ट करायचं असतो रेडियन मेजर टू डिग्री मेजर यासाठी दोन बेस्ट फॉर्म्युले आहेत की ते दोन्हीचे दोन्ही इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण यूज करणार आहेत जास्तीत जास्त आपण सिस्टीम वापरतो अँगल मेजर करण्यासाठी रेडियन सिस्टीम किंवा रेडियन मेजर ओके तर तुम्हाला रेडियन मेजरमध्ये अँगलला कन्वर्ट करता आलं पाहिजे त्या अँगलला कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो तर हा एक फॉर्म्युला वापरतो की जो अँगल दिलेला असेल डिग्री मेजरमध्ये त्या अँगलला आपण कन्वर्ट करणार रेडियन मेजरमध्ये तर ते रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते लक्षात आहे की रेडियन मध्ये तुम्हाला आंसर भेटायला पाहिजे म्हणजेच अँगल डिग्रीमध्ये दिलं असेल तर त्याला मध्ये कन्वर्ट करतात विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला रेडियन मेजर इज इक्वल्स टू पाय अपॉन वन एटी इन टू डिग्री मेजर रेडियन मेजरमध्ये अँगल आहे म्हणजेच तो तुम्हाला नेहमी करता पाय मध्ये सापडेल ओके रेडियन मेजरमधले अँगल ओळखायचे कसे की ज्यामध्ये पाय हा सिम्बॉल दिसतो ते सगळीच्या सगळे अँगल्स हे रॅडियन मेजरमधले ओके आणि ज्यामध्ये तुम्हाला डिग्रीचं सिंबॉल दिसतं ओके हा छोटा सी म्हणजे रॅडियनचं सिंबॉल येतं डोक्यावर आपण छोटा सी लिहितो आणि जर समजा डोक्यावर असं छोटं सर्कल असेल एखादं तर ते आपण डिग्री मेजर म्हणतो ठीक आहे हेच फक्त आयडेंटिफिकेशनसाठी सांगितलं मी आपल्याला जास्त डीपमध्ये सध्या जायची गरज नाही आहे फक्त आपल्याला लर्न करायचं आहे की कन्वर्शन कन्व्हर्शन काय की जर अँगल रॅडियनमध्ये दिलं असेल तर डिग्रीमध्ये कसा कन्वर्ट करतात किंवा अँगल डिग्रीमध्ये दिला असेल तर रॅडियनमध्ये कसा कन्वर्ट करतात हे सगळ्यात आधी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये लर्न करणार आहे त्यानंतर आपण समोरचा टॉपिक घेऊ ठीक आहे तर बिफोर दॅट आता काय करायचं जस्ट हे दोन सिम्बॉल जरी लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे ओके रॅडियन आणि डिग्रीला ओळखण्यासाठी मग आपलं पहिलं काम असणार आहे की जर अँगल दिलं असेल तुम्हाला डिग्रीमध्ये तर त्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण हा फर्स्ट फॉर्म्युला अप्लाय करणार अँगल दिला असेल तुम्हाला डिग्रीमध्ये तर आपण त्याला कन्वर्ट करणार रेडियन मेजरमध्ये ओके तर हा पहिला फॉर्म्युला रेडियन मेजर इज टू पाय अपॉन वन एटी इन टू डिग्री मेजर जेही दिलं असेल ते ओके आफ्टर दॅट डिग्री मेजरमध्ये अँगल तयार करण्यासाठी आपण काय करायचं वन एटी अपॉन पायला जेही रेडियन मेजरमध्ये दिलं असेल अँगल त्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे जे रॅडियन मेजरमध्ये अँगल आलेलं आहे तर रॅडियन मेजरमध्ये आलेल्या अँगलला आपण वन एटी अपॉन पायने मल्टिप्लाय करणार आणि वन अपॉन एटी वन एटी अपॉन पायने जर मल्टिप्लाय केलं तर तो जो अँगल होता तो कन्व्हर्ट होईल आपल्याकडे डिग्री मेजरमध्ये ठीक आहे तर हे दोन बेसिक इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत या दोन फॉर्म्युलेच्या मदतीने आपण अँगल्स कन्वर्ट करू शकतो रॅडियन टू डिग्री आणि डिग्री टू रॅडियन ओके तर फर्स्ट ऑफ ऑल आपण कन्व्हर्शनच शिकणार आहे की रॅडियनमध्ये असेल तर डिग्रीमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि डिग्रीमध्ये असेल तर रॅडियनमध्ये कसं कन्वर्ट आता काही एक्झाम्पल्स घेऊ आपण अँगल जर डिग्री मेजर मध्ये दिलेला असेल तर त्याला रेडियन मध्ये कसं कन्वर्ट करायचं फर्स्ट ऑफ ऑल हा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे जर समजा अँगल डिग्रीमध्ये दिला असेल तर त्या अँगलला पाय अपॉन वन एटीने मल्टिप्लाय करायचं जर पाय अपॉन वन एटीने त्या अँगलला मल्टिप्लाय केलं तर जे अँसर आहे ते तुम्हाला रेडियन मेजरमध्ये मिळेल किंवा एखादा अँगल डिग्रीमध्ये दिला असेल तर त्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो पाय अपॉन वन एटी डिग्रीने त्याला मल्टिप्लाय करतो नेहमी करता एवढंही लक्षात ठेवलं तर चालेल किंवा हा फॉर्म्युला अप्लाय अप्ला केला सुद्धा चालतो काय करायचं समजलं का परत एकदा ऐका की जर अँगल हा डिग्री मेजरमध्ये दिला असेल तर त्याला आपण रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करतो आणि रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी त्या डिग्री मेजरला फाय अपॉन वन एटीने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं ठीक आहे जर असं होत असेल तर आपल्याला अँगल कस कन्वर्ट होईल आपला रेडियन मेजरमध्ये ठीक आहे तर आपण फर्स्ट ऑफ ऑल यांचे काही एक्झाम्पल्स वगैरे हो घेऊ आणि जे आपले बेसिक अँगल डिग्रीजमध्ये होते त्यांना आपण आधी कन्वर्ट करून घेऊ रेडियन मेजरमध्ये एकदा हा टॉपिक समजला की आपण नेक्स्ट टॉपिकच्याकडे जाऊ ठीक आहे तर फर्स्ट ऑफ ऑल थर्टी डिग्री हा अँगल असेल मी क्वेश्चन लिहिलेलं आहे कन्वर्ट द फॉलोइंग अँगल्स इन टू रेडियन मेजर आपण हे अँगल सगळे रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करणार आहे आत्ताच सांगितलं होतं की जर अँगल डिग्रीमध्ये दिलं असेल तर त्याला कन्वर्ट करण्यासाठी रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं फाय अपॉन वन एटीने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हा थर्टी डिग्रीवाला अँगल आहे याला मला कन्वर्ट करायचं किती कशामध्ये रेडियन सिस्टीममध्ये रेडियन सिस्टममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आत्ता सांगितलं होतं कितीने मल्टिप्लाय करायचं पाय अपॉन वन एटीने ठीक आहे आणि हा डिग्रीमध्ये होता आता हा कन्वर्ट होतोय रेडियनमध्ये म्हणून मी सिंबॉल तो छोटा सी लिहितो रेडियनचा ठीक आहे आता यामध्ये आपल्याला डिवाईड वगैरे कॅल्क्युलेशन येतातच सगळ्यांना इट ये इज झिरो झिरो गेट कॅन्सल आणि तीन सक अठरा म्हणजे से काय झालं असतं पाय बाय सिक्स रेडियन ओके किंवा तुम्ही त्याला आता मोस्ट ऑफ द टाइम रॅडियन रॅडियन असं वाचायला थोडं रिपीट होतं किंवा ऑड फील होतं मग असं होत असेल तर काय करायचं वाचताना आपण त्याला रेडियन वगैरे वाचत नाही फक्त फाय बाय सिक्स म्हटलं तरीसुद्धा चालेल काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे नंतर येतो फोर्टी फायव्ह डिग्री आता या फोर्टी फाय डिग्रीला परत कन्वर्ट करायचं मला रॅडियनमध्ये ओके okay, तर रॅडियनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो आपण पाय अपॉन वन एटीने मल्टिप्लाय म्हणजेच परत एकदा पाय अपऑन वन एटीने मल्टिप्लाय करा ठीक आहे पाय अपॉन वन एटीन जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल पा ठीक आहे कितीचा जा भाग जातो ते चेक करा पंचेचाळीसने एकशे एक ऐंशीला डिवाईड केलं तर फोर टाईम्स फोर्टी फाईव्ह इंटू फोर इज नथिंग बट द वन एटी म्हणजे याने जर सरसर स्ट्रेट फॉरवर्ड भाग दिला तर आपल्याकडे किती अँसर येणार इट इज जस्ट फोर म्हणजेच ह्या हा पूर्णच्या पूर्ण अँगल कन्वर्ट होईल फाय बाय फोर रेडियनमध्ये ठीक आहे असं होईल किंवा तुम्ही पंधराचा भाग द्या पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि याला दिला तर बारा येतील ओके हे पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंधरा बारा एकशे ऐंशी होतात त्यानंतर तीन एक तीन तीन चौक बारा मी इट इज फाय बाय फोर इट इज नथिंग बट द फाय बाय फोर रॅडियन किंवा पाय बाय फोर जरी वाचलं तरी हरकत नाही आहे ठीक आहे नेक्स्ट अँगल घेऊ आपण सिक्स्टी डिग्रीचा सिक्स्टी डिग्री इन टू ओके सिक्स्टी डिग्री इन टू इट इज अगेन सॉरी डिग्रीने लिहिणार मी कन्वर्ट करतो रॅडियनमध्ये सिक्स्टी इन टू किती पाय अपॉन वन एटी ओके इट इज रेडियन परत डिवाईड करा दिस झिरो झिरो गेट कॅन्सल सायंत्रिक अठरा सायंत्रिक अठरा तर हे किती झालं असतं पाय बाय थ्री रेडियन ओके आफ्टर दॅट नाईन्टी डिग्री आलेला आहे नाईंटी डिग्रीला कन्वर्ट करू ओके इट इज नाईन्टी इन टू कितीने मल्टिप्लाय पाय अपॉन वन एटी पाय अपॉन वन एटीने मल्टिप्लाय केलं तर इट इज लाईक दिस ओके दिस झिरो अँड दिस झिरो गेट कॅन्सल नऊ दोन्ही अठरा म्हणजेच किती हे नाईन इट इज टू नाईन टू झर एटीन इट देर फोर इट इज फाय बाय टू रेडियन ओके आफ्टर दॅट वन एटी डिग्री दिस इज वन एटी इन टू फाय अपॉन वन एटी नाव इट इज इन टर्म्स ऑफ रेडियन्स तर इट इज वन एटी वन एटी टू डायरेक्टली गेट कॅन्सल इट इज पाय रेडियन म्हणजे वन एटी डिग्रीला आपण रेडियनमध्ये पाय रेडियन म्हणणार आहे यानंतर काय करायचं कधी कधी अँगल जर तुम्हाला असे लिहिले असतील तर कन्फ्यूज व्हायचं नाही समजून घ्यायचं की हे रेडियन मेजरमध्ये आहेत आणि जर असं लिहिलं असतील तर हे तर तुम्हाला फॅमिलीच आहेत थर्टी डिग्री फोर्टी फायव्ह डिग्री सिक्स्टी डिग्री वगैरे डिग्रीमध्ये मोजण्याची सवय आहेच तुम्हाला ठीक आहे तर हे झाले डिग्रीमधले अँगल्स आणि हे झाले सगळीच्या सगळे रेडियन मेजरमधले अँगल्स ओके तर अशा प्रकारे तुम्ही किती एक्झाम्पल घेऊ शकता जस्ट मी हे बेसिक आणि सिंपल सांगितले तुम्हाला कधी कधी टू ट्वेंटी फायव्ह डिग्री विचारतील वन ट्वेंटी डिग्री विचारतील तर कोणत्याही टाईपचा अँगल आला तर तो तुम्हाला कन्वर्ट करता आला पाहिजे मी वाटलंस तर अजून काही एक्झाम्पल्स घेतो जे की आपल्याला कन्वर्शन आले पाहिजे नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज वन ट्वेंटी डिग्री ओके वन ट्वेंटी डिग्रीला परत एकदा कन्वर्ट टू रेडियन मेजर सांगितलं रेडियन मेजरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायचं पायअ अपॉन वन एटीने तर या ठिकाणी पायअ अपॉन वन एटीने आपण कन्वर्ट करूया ठीक आहे तेच झिरो झिरो गेट कॅन्सल आणि भाग कितीचा जातो ते चेक करा बारा आणि अठराला भाग जातो जस्ट सहाचा सायन दोन्ही बारा सायंत्रिक अठरा ओके इट इज साईन दोन्ही बारा सायंत्रिक अठरा म्हणजे झालं टू इंटू पाय इट इज आणि हे डिवाइडला थ्री आहेत म्हणून इट इज टू पाय बाय थ्री दिस इज नथिंग मत द कन्वर्शन टू पाय बाय थ्री रेडियन म्हणजेच किती एकशे वीस डिग्री आफ्टर दॅट वन फिफ्टी वन फिफ्टीला तसंच एकदा आपल्याला डिवाईड करायचं वन फिफ्टी इन टू कितीने मल्टिप्लाय करतो आहे पाय अपॉन वन एट्टीने तर पाय अपॉन वन एट्टीने परत एकदा मल्टिप्लाय करू काय विल चेक करा दिस झिरो झिरो गेट कॅन्सल तीनापाची पंधरा तीन सक अठरा म्हणजे हे झालं असतं फाईव इंटू पाय इट इज फायू पाय आणि डिवाईडला सिक्स आहेत म्हणून फाय पाय बाय सिक्स इट इज रेडी आफ्टर दॅट टू वन झिरो डिग्री दोनशे दहा डिग्री दोनशे दहाला कन्वर्ट करूया ओके इट इज दोनशे दहा इन्टू पायाप ऑन वन एट्टीने मल्टिप्लाय करा पायफ ऑन वन एट्टीने मल्टिप्लाय केलं तर हे असं होईल ओके इट इज रेडी अन परत डिवाईड करा कितीने डिवाईड होईल याला दोघांनाही भाग जातो तीनचा ओके झिरो झिरो तर तसाच कॅन्सल होईल एकवीस आणि अठरा येईल तीनाचा भाग जातोच तीना साता एक 7 तीन आता साता एकवीस इट इज सेवन अँड तीन सक अठरा मी से झाले असते सेवन इन्टू पाय इट इज सेवन पाय आणि डिवाईडला सिक्स आहेत म्हणून सेवन पाय बाय सिक्स इट इज रेडियन ओके आफ्टर दॅट टू फोर्टी टू फोर्टीचं काय झालं असतं पा इट इज टू फोर्टी इन टू पाय अपॉन वन एटी दिस झिरो झिरो गेट कॅन्सल परत तीनने भाग जातो तीनने भाग झाला तर तीन आठ चोवीस तीन सक अठरा ओके परत एकदा भाग जातो परत किती भाग जाईल चेक करा दोनचा बेचूक आठ बेत्रिक सहा इट इज फोर फाय बाय थ्री इट इज फोर फाय बाय थ्री इट इज रेडियन फोर फाय बाय थ्री रेडियन म्हणजेच किती दोनशे चाळीस डिग्री दोनशे चाळीसला रॅडियनमध्ये असं दिसेल किंवा तुम्हाला दोनशे चाळीसचं कन्वर्शन असं किती फोर फाय बाय थ्री म्हणजे प्रत्येक अँगल कोणताही अँगल डिग्रीमध्ये दिलेला असो तुम्ही त्याला अल्वेज कन्वर्ट करू शकता रॅडियनमध्ये जे मोस्ट इम्पॉर्टंट आणि बेसिक होते ते मी सगळेच्या सगळे कन्वर्ट करतो आहे परत एकदा नेक्स्ट टू सेवन्टी डिग्रीचंसुद्धा काम पडणार आहे आपल्याला नेहमी करता ओके तर टू सेवन्टी डिग्री किती होईल परत एकदा मल्टिप्लाय बाय पाय अपॉन वन एटीने पाय अपॉन वन एटीने मल्टिप्लाय केलं तर आता पा परत झिरो झिरो कॅन्सल परत नाईनचा भाग जातो नऊ दोन्ही अठरा नऊत्रिक सत्तावीस नऊत्रिक सत्तावीस नऊ okay, दोन्ही अठरा म्हणजे किती थ्री पाय बाय टू ओके जस्ट इट इज नथिंग बट द थ्री पाय बाय टू रेडियन हे झालं दोनशे सत्तरचं कन्व्हर्शन म्हणजे टू सेवन्टी डिग्री कन्व्हर्ट होतो रेडियनमध्ये थ्री पाय बाय टू आफ्टर दॅट थ्री सिक्स्टी डिग्री तीनशे साठला कन्व्हर्ट करूया थ्री सिक्स्टी इन टू पाय अपॉन वन एटी ओके इट इज नथिंग बट द रेडियन भाग द्या दिस झिरो झिरो कॅन्सल अठरा दोन्ही छत्तीस अठरा एका अठरा अठरा दोन्ही छत्तीस टू इंटू पाय इट इज टू पाय डिवायडेड बाय वन पण वन काही डिवाइड येत नाही पण मी इट इज टू पाय रेडियन इज नथिंग बट द रेडियन मेजर ते झालं डिग्री टू रेडियन कन्व्हर्शन्स ओके हे होते सगळेच्या सगळे डिग्री टू रेडियनचे कन्व्हर्शन्स ओके आता काय असेल की आता जे एक्झाम्पल्स आहे या एक्झाम्पल्समध्ये अँगल रेडियन मेजरमध्ये दिलं असेल आपल्याला कन्वर्ट करायचं त्याला डिग्री मेजरमध्ये ठीक आहे तर काय करूया बघ डिग्री मेजरमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून डिग्री मेजर, मेजर इक्वल्स टू वन एटी अपॉइंट फाय इन टू रेडियन मेजर म्हणजे जो हे अँगल रेडियन मध्ये दिलेला असेल म्हणजे हे गिवन असेल आणि त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे डिग्रीमध्ये म्हणजेच काय करायचं हा जो रेडियन मेजरमधला अँगल असणार आहे त्याला आपण मल्टिप्लाय करणार आहे वन एटी डिवायडेड बाय फायने ओके तर याला जर आपण रेडियन मेजरला जर आपण वन एटी अपॉइंट फायने मल्टिप्लाय केलं तर तो जो अँगल कॅल्क्युलेशन्स होऊन जो अँगल भेटणारा असेल तो अँगर असेल आपल्याला भेट डिग्री मेजरमध्ये मिळालेला असेल ठीक आहे म्हणजे तर फर्स्ट ऑफ ऑल हा पाय अपॉन ट्वेल्थ रेडियन आहे तर याला काय करायचं आपल्याला जस्ट पाय बाय ट्वेल्व मी असंच ठेवतो आणि याला मल्टिप्लाय करायचं वन एटी अपॉन पायने ठीक आहे आणि हे जे कन्वर्शन असणार आहे हे असणार आहे डिग्रीमध्ये म्हणून मी ब्रॅकेटच्या डोक्यावर डिग्री मेजरचं सिंबॉल लिहितो दॅट इज दिस सर्कल ओके तर काय करायचं पाहता दिस पाय रेडियन अँड पाय रेडियन विल गेट गेन्सल ठीक आहे तर आता या बाराने याला डिवाईड करा बाराने डिवाइड करा किंवा जर तसं डिव्हिजन नसेल करतायत तर तुम्ही छोटे छोटे नंबर्सनेसुद्धा डिवाईड केले तरी चालेल ओके तर इट इज हा बारा एक बारा झाला असतं इट इज वन ओके त्यातले अठरातून बारा गेले सहा उरले असते सहा आणि झिरो म्हणजेच साठ आले असते ते साठ म्हणजेच बारा पंच साठ मीन्स गिव्स अस फिफ्टीन डिग्री ओके okay? जर याने डिवाईड केलं बाराने एकशे ऐंशीला तर त्या ठिकाणी आपल्याला पंधरा भेटतात आणि बाहेर सिंबॉल आहे डिग्रीचं मीन्स फाय बाय ट्वेल्व रेडियन म्हणजे किती डिग्री फिफ्टीन डिग्री असे लहानही अँगल असतील कधी कधी मोठे अँगलसुद्धा पाहायला भेटतील त्यानंतर फाय बाय सिक्स रॅडियन आहे फाय बाय सिक्स रॅडियन परत एकदा तेच इट इज फाय बाय सिक्स टू वन एटी डिवायडेड बाय फाय ओके इट एंट� इज अगेन इन टू डिग्री वी हव टू कन्वर्ट दिस टू डिग्री दिस फाय रेडियन अँड फाय रेडियन गेट कॅन्सल सहा एक सहा सायंत्रिक अठरा ओके म्हणजेच किती हे थर्टी डिग्री दिस अस थर्टी डिग्री आफ्टर दिस पाय बाय फोर पाय बाय फोर असेल तर असं पाय बाय फोर इंटू वन एटी डिवायडेड बाय पाय मी मागचे एक्झाम्पल जे घेतले होते तेच या ठिकाणी कन्वर्ट करतो आहे परत एकदा डिग्रीमध्ये म्हणजे रॅडियन डिग्रीनं आपण कन्वर्ट के केलं होतं रॅडियनमध्ये तेच एक्झाम्पल आपण रिव्हर्स घेतो आहे ठीक आहे रिवर्स, रिवर्स केसमध्ये तेच बघा दिस पाय पाय विल गेट कॅन्सल जे चारने डिवाईड करा चारने जर डिवाईड केलं तर आपल्याकडं हे मिळणार आहे इट इज फोर्टी फाईव्ह डिग्री ओके चारने एकशे ऐंशीला जर डिवाईड केलं तर ते कितीचा भाग जातो फोर्टी फाईव्हचा आणि ते साईडला आपण त्याचं युनिट पण लिहिणार आहे फोर्टी फाईव्ह डिग्री ओके आफ्टर दिस पाय बाय थ्री पाय बाय थ्रीला कसं कन्वर्ट करायचं मग पाय बाय थ्री इन टू इट इज वन एटी डिवायडेड बाय पाय इट इज जस्ट रेडियन दिस पाय रेडियन पाय रेडियन गेट कॅन्सल तीन एक तीन तीन सक अठरा म्हणजे साठचा भाग गेला असता मीन्स धीस गिव्हज सिक्स्टी डिग्री ओके सॉरी इथ इट्स नथिंग बोर द डिग्री हे डिग्रीमध्ये पाहिजे फाय बाय थ्री इक्वल्स टू किती सिक्स्टी डिग्री आफ्टर दॅस फाय बाय टू फाय बाय टू सिंपल असणारे डिवाईड करा इट इज फाय बाय टू इन टू वन एटी डिवायडेड बाय फाय रायडियन अगेन इट इज जस्ट डिग्री धीस फाय रायडियन पाय रायडियन कॅन्सल दोन्ही जर भाग दिला तर बेनम अठरा मिन्स इट इज नाईन्टी डिग्री मीच लक्षात ठेवा नाईन्टी डिग्री म्हणजेच किती फाय बाय टू रेडियन यानंतर तुम्हाला कन्वर्शनची अडचण नको यायला डिग्री टू रेडियन असो किंवा रेडियन टू डिग्री असो जर अँगल कधी कधी रेडियनमध्ये दिलेले असतात आपल्या लक्षात येत नाही की किती डिग्रीचं आहे मग मग अशा वेळेस काय करायचं आपण फर्स्ट ऑफ आप ऑल ते सगळेच्या सगळे अँगल तुम्हाला रेडियन टू डिग्री कन्वर्ट करता आले पाहिजे किंवा डिग्री टू रेडियन कन्वर्ट करता आले पाहिजे आफ्टर दॅट टू फाय बाय थ्री आता मी थोडे रँडमली घेतो टू फाय बाय थ्री इट इज वन एटी डिवायडेड बाय फाय ओके बाहेर डिग्रीमध्ये कन्वर्ट होणार आहे मिस इट इज दिस पाय पाय विल गेट कॅन्सल तीन एक तीन तीन सक अठरा साठ गुन्ह्याला दोन साठ गुन्हेला दोन किती इट इज वन ट्वेंटी ओके म्हणजेच हे कन्वर्ट झालं वन ट्वेंटी डिग्रीमध्ये आफ्टर दॅस मायनस नाईन पाय वाय टो आता यांना काही घाबरायची गरज नाही मायनस साईन असेल तो असंच ठेवा आपलं काम काय फक्त डिग्रीमध्ये मिळवायचं आणि डिग्रीमध्ये मिळवायचं आणि काय करायचं वन एटी अपॉन पायने मल्टिप्लाय करायचं मीन्स डिग्रीमध्ये मिळवण्यासाठी आपण काय करतो वन एटी अप ऑन पायने त्याला मल्टिप्लाय करतो आता फक्त डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन दिस पाय फाय विल गेट कॅन्सल आणि याला जर डिवाईड केलं तर ह्याला असतं नाईन्टी ओके दोनने डिवाईड करा एकशेऐंशीला देतं नाईन्टी नाईन इंटू नाईन इट इज एट्टी वन ओके आणि हा झिरो सोबत होता तो मी झिरोसोबत जोडतो मीन्स इट इज मायनस एट वन झिरो डिग्री म्हणजे मायनस आठशे दहा डिग्री त्याचा ॲन्सर येतं कॅल्क्युलेशन साधत तुम्हीही करू शकता ठीक आहे फायू बाय बाय नाईन इट इज जस्ट फायू फाय बाय नाईन इन टू किती होईल कन्वर्ट करायचं आपल्याला डिग्रीमध्ये म्हणजेच वन एटी डिवायडेड बाय फाय इट इज अगेन इन टू डिग्री दिस पाय रेडियन पाय रेडियन ऑल्सो गेट कॅन्सल आणि याने डिवाइड केलं तर हे काय असतं नऊ दोन्ही अठरा नऊ दोन्ही अठरा तर हे असतं तुमच्याकडे वीस ओके जर डिवाईड केले याला आपण तर ट्वेंटी द ट्वेंटी इन्टू फाय विसा पंच शंभर विस इट इज द जस्ट हंड्रेड डिग्री आफ्टर दॅट थ्री बाय बाय टू रॅडियन थ्री बाय बाय टूला परत एकदा थ्री बाय बाय टू इन टू अगेन वी हैव टू मल्टिप्लाय वन एटी डिवायडेड बाय फाय तर वन एटी डिवायडेड ने आपण त्याला मल्टिप्लाय करणार इट इज जस्ट डिग्री ओके नॉट रॅडियन नॉ वी ऑल दिस पाय फाय रॅडियन गेट कॅन्सल अगेन बेनमा अठरा मी इट इज नाईन्टी ओके नाईन्टी इन्टू थ्री किंवा नाईन इंटू थ्री इट इज टू सेवन्टी देर फोर इट इज टू सेवन्टी डिग्री ओके आफ्टर दिस लास्ट वन इज फाय बाय टेन रेडियन फाय बाय टेन रेडियन अगेन फाय बाय टेन रेडियन इन टू किती पहा जस्ट दॅट इज वन एटी डिव्हायडेड बाय फाय अगेन डिग्री दिस फाय फाय गेट कॅन्सल आणि दहाने भाग दिला तर हे किती येतं एटीन मीन्स अँसर इज एटीन इन टू वन इट इज जस्ट एटीन डिग्री ओके तर हे होते आपले जस्ट कन्वर्शन इन टर्म्स ऑफ डिग्री आपण दोन्ही टाईप क लर्न केलेले आहेत की हाऊ टू कन्व्हर्ट द एंगल्स इन टू रॅडियन अँड रेडियन इनटू डिग्री ओके okay? रॅडियनमध्ये दिलं असेल तर डिग्रीमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा किंवा डिग्रीमध्ये दिलं असेल तर रॅडियनमध्ये कसा कन्वर्ट करायचा हे पूर्णच्या पूर्ण या लेक्चरमध्ये आपण लर्न केलं आहे ठीक आहे